श्रोते हो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. आजच्या या कोरोना वृत्त विशेष मध्ये आपण ऐकणार आहोत, 20 ऑक्टोबर पासून राज्यातली महाविद्यालय पुन्हा सुरू झाल्यानंतर प्राध्यापक आणि विद्यार्थी यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेली मानसिक अवस्था, महाविद्यालय व्यवस्थापनातर्फे प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि प्रत्यक्षात या दोघांचीही शारीरिक आणि मानसिक अवस्था चांगली राहावी यासाठी कशी काळजी घेणं अपेक्षित आहे या अनुषंगानं केलेली चर्चा. श्रोते हो, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं दिसून येत आहे. कोविड-19 बाधा झालेल्यांची संख्याही कमी होत असल्यानं सरकारनं बहुतांश जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल केले आहेत, त्यामुळे नागरिकांचं जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र कोरोनाचं संकट अद्याप पूर्णपणे टळलेलं नाही. दररोज कोरोनाबाधितांची नोंद होतच असल्यानं सर्वांनीच कोरोना प्रतिबंधक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणं आजही आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आवश्यक ती खबरदारी घेत अगोदर 4 ऑक्टोबरला कनिष्ठ महाविद्यालयं तर 20 ऑक्टोबरपासून राज्यातली सर्व महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यात आली. राज्यातली महाविद्यालये आता पुन्हा सुरू झाल्यानं प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी यांनी सतर्क राहणं आवश्यक आहे. विद्यार्थी आणि प्राध्यापकांची अशावेळी नेमकी मानसिक अवस्था कशी आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत ठाण्यातल्या जोशी बेडेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक संतोष राणे. 20 ऑक्टोबरला कॉलेजची घंटा वाजली, पालकांनी खऱ्या अर्थानं हुश केलं. नियमांची कठोर अंमलबजावणी करून शासनाने कॉलेजेस उघडायला परवानगी दिली. विद्यार्थी, प्राध्यापक आणि पालकांच्या मानसिकतेचा विचार करताना अनेक गोष्टी आपल्या समोर येतात. गेले 2 वर्ष कोरोनामुळे घरात बसलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर पडायला मिळणार म्हणून आनंदच झालेला आहे. 2 वर्षापूर्वी जे 10वी पास झाले त्यांनी 11वी आणि 12वीची परीक्षा घरातूनच दिली, पासही झाले. आता ते डायरेक्ट सिनियर कॉलेज म्हणजे FYBA, FYBCOM किंवा FYBSC मध्ये दाखल झाले. प्रथम वर्षाची ऑनलाईन लेक्चर सुरूच होती, पण घरात बसून कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये मनापासून यायचं होतं. कधी एकदा भेटतोय आपल्या ग्रुपला असं त्यांचं झालं आहेच, पण गेल्या 2 वर्षात घरात बसून मस्त नाश्ता करता करता लेक्चर ऐकायची सवय झाल्यामुळे आता तो एक कम्फर्ट झोन झालेला आहे. त्यामुळे सध्या तरी वर्गात 4 ते 5 विद्यार्थी दिसत आहेत. गर्दी करायची नसल्यामुळे कॅम्पस कॅन्टीन आज ओस पडलेले आहेत. यात अनेक विद्यार्थ्यांचा 1 डोस पूर्ण झालेला आहे, अनेकांना 2रा डोस डिसेंबरच्या अखेरीस मिळणार आहे. त्यामुळे इच्छा असूनही हे विद्यार्थी वर्गात येऊ शकत नाही. अनेक विद्यार्थी 18 वर्षाच्या बॉर्डरवर उभे आहेत, कमी वयामुळे त्यांना डोस मिळालेले नाही, त्यामुळे तेही कॉलेजच्या आवारात येऊ शकत नाहीत. मात्र नोकरी करून शिकणारे, पार्ट टाइम जॉब करणारे विद्यार्थी शक्य आहे तसे फोन करून नोट्स मात्र मागत आहेत. ऑनलाइन लेक्चर सोयीची असली तरी प्रत्यक्ष कॉलेजला जाऊन एन्जॉय करण्याची इच्छा अनेक विद्यार्थ्यांची असतेच आणि ती दिसतही आहे. चलो निकल पडो अशा मानसिकता विद्यार्थ्यांची आहेत. नियम कडक असले तरी विद्यार्थी कॉलेज बाहेर फिरताना आजही दिसतायत. प्राध्यापकांच्या मानसिकतेबद्दल बोलायचं झालं तर बाहेरील बातम्या ऐकून थोडीशी भीती आम्हा प्राध्यापकांच्या मनात आहेच. जसे ऑनलाईन मीटिंग मध्ये विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून अगदी भंडावून सोडलं होतं, सर संपूर्ण कॉलेज सॅनिटाईज केलं का, वर्ग रोज सॅनिटाईज करणार का, एका बेंचवर एकच विद्यार्थ्याला बसवणार का, मग असं असेल तर 120 विद्यार्थ्यांना बसायला जागा कशी पुरणार, एक ना अनेक प्रश्न. कोणताही विद्यार्थी आजारी नाही हे प्राध्यापकांना कसं कळेल, त्याचा नवीन बंपर विमानतळावर करतात तशी विद्यार्थी आणि प्राध्यापकांची टेस्ट करणार का, अरे बापरे, एक ना अनेक प्रश्नांतून विद्यार्थ्यांची मानसिकता स्पष्ट होते. ते गोंधळलेले आहेत पण त्यांना बाहेर पडायचंय, वर्गात सुरक्षित बसायचंय, त्यांना कॉलेजला यायचंय, पण वातावरण सुरक्षित हवं आणि ही काळजी पालकांच्याही बोलण्यातून दिसतेच आहे. नोकरी म्हणून मनात असं नसो प्राध्यापकांना कॉलेजात बसून तास पूर्ण करावे लागणारच, पण ऑनलाईन लेक्चर्स परीक्षा नीट होत आहेत, अगदी रिझल्टही नीट लागले, त्यामुळे धोका कमी झाल्यावर सर्वांना बोलावलं तर बरं पडेल असा सूर काही ठिकाणी दिसतो. चीन रशिया पुन्हा कडक लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहेत, त्यामुळे अति घाई संकटात नाही हे लक्षात ठेवून
विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या आणि पालकांच्याही हिताचा निर्णय घेणं आवश्यक आहे. यातूनच विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना संकटात लोटल्याचं दुःख कुणालाही होणार नाही. श्रोते हो, राज्य सरकारतर्फे 20 ऑक्टोबर पासून राज्यभरातली महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. मात्र असं असलं तरी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता महाविद्यालये सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय हा स्थानिक प्रशासनाला घेता येणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाता येणार आहे. ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांच्यासाठी महाविद्यालयाच्या आवारातच लसीकरण केलं जात आहे. यासोबतच शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक यांचं लसीकरण पूर्ण असणं अनिवार्य करण्यात आलं आहे. एकूणच महाविद्यालयात येणारे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी महाविद्यालय व्यवस्थापनाकडूनही विविध उपाययोजना राबवून विशेष काळजी घेण्यात येत आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया नाशिक इथल्या KTHM महाविद्यालयाचे प्राचार्य VB गायकवाड यांच्याकडून. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर महाराष्ट्र शासनाने आणि विद्यापीठाने जे SOP दिले आहेत त्याचं तंतोतंत पालन करून कनिष्ठ महाविद्यालय हे 4 ऑक्टोबर व वरिष्ठ महाविद्यालय हे 20 ऑक्टोबर पासून सुरू झाले. त्यापूर्वी महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे शासनाच्या व स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार महाविद्यालयात कार्यरत होते. महाविद्यालय सुरू करण्याचे निर्देश मिळाल्यानंतर महाविद्यालयीन प्रशासनाने सर्व वर्ग व प्रयोगशाळांचे सोडियम हायपोक्लोराईड वापरून पूर्णपणे निर्जंतुकीकरण केले. महाविद्यालयात ठिकठिकाणी ऑटोमॅटिक हँड सॅनिटायझर डिस्पेन्सर बसविण्यात आले. विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी समुपदेशन कक्ष स्थापन करण्यात आला. शिक्षकांसाठी सॅनिटायझर बॉटल वाटप करण्यात आलं. 50% विद्यार्थ्यांना परमिशन असल्यामुळे प्रत्येक वर्गामध्ये एका बेंचवर एक विद्यार्थी अशी बैठक व्यवस्था करण्यात आली. महाविद्यालयीन परिसरात शांतता व शिस्तबद्धता राहण्यासाठी वेगवेगळ्या विभागातील शिक्षक वर्ग यांची नियुक्ती करण्यात आली आणि प्रवेशद्वारापाशी विद्यार्थ्यांची काळजीपूर्वक तापमान तपासणी व लसीकरणासंदर्भात विचारणा व चौकशी केली. ज्या विद्यार्थ्यांचं 2 वेळा लसीकरण झाले अशा विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात आलेला आहे. परंतु महाविद्यालय प्रशासनाने या व्यतिरिक्त परत काळजी घेतली. सर्व वर्गांच्या प्रवेशद्वारापाशी ऑक्सिमीटर व इन्फ्रारेड तापमापकाद्वारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. वर्गामध्ये फक्त 50% उपस्थिती ठेवून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. प्रात्यक्षिक घेताना योग्य त्या संख्येनुसार विद्यार्थ्यांच्या बॅचेस करण्यात आल्या. महाविद्यालयाच्या वेळापत्रकात आवश्यक ते बदल करून विविध शाखांचे व्याख्यान व प्रात्यक्षिक वेगवेगळ्या सत्रामध्ये भरविले गेले. महाविद्यालयाच्या आवारात कुठेही गर्दी होणार नाही याची काळजी महाविद्यालय प्रशासन घेत आहे. महाविद्यालयाचे मानसशास्त्र व समुपदेशन विभाग सर्व विद्यार्थ्यांचे समुपदेशन करीत आहे. प्रवेश प्रक्रिया व शिष्यवृत्ती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जात आहे जेणेकरून महाविद्यालयात गर्दी होणार नाही. श्रोते हो, गेल्या 1.5 वर्षाहून अधिक काळापासून असलेला कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सध्या कमी झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. प्रत्येक जिल्ह्याची कोरोना स्थिती लक्षात घेऊन प्रशासनातर्फे अगोदर 8वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर 20 ऑक्टोबर पासून वरिष्ठ महाविद्यालये देखील सुरू करण्यात आली आहेत. मात्र कोरोनाचं संकट पूर्णपणे संपलेलं नाही, त्यामुळे महाविद्यालयात जाताना विद्यार्थी आणि प्राध्यापकांनीही कोरोनाचा संसर्ग होऊ न देण्यासाठी विशेष काळजी घ्यायला हवी. तसंच मानसिकरित्याही त्यांनी सक्षम राहणं आवश्यक आहे. याविषयी अधिक मार्गदर्शन करत आहेत ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ डॉक्टर शुभांगी पारकर. COVID-19 महामारी काळात कुठेतरी पुन्हा जग आपल्या कार्यक्षमतेत यायला हवं आहे. थांबून चालणार नाही आणि खूप आव्हानं समोर आहेत. याच्यामध्ये शैक्षणिक आव्हान हे जबरदस्त आव्हान आहे. महाविद्यालय सुरू होत आहेत आणि याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की मुलांचं शिक्षण पुढे चालू राहताना आपण या अत्यंत वाईट अशा विषाणूशी कसं सामोरं जावं हे पालकांच्या मनात प्रश्न आहे, प्राध्यापकांच्या मनात प्रश्न आहे आणि हे मुलांच्याही मनात हा प्रश्न आहे. कारण आपलं इथे जाणं सुरक्षित आहे का, आपल्याला कोविड पुन्हा होईल का, याच्यामध्ये ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि याच्यात शास्त्रीय मार्गदर्शन महत्वाचं आहे. बघा,
कित्येक मुलं आता थोडीशी त्यांना सवय राहिलेली नाहीये कॉलेजमध्ये जायचं, पुस्तकं उघडायची, आणि आता तर त्यांनी डिजिटल लर्निंग सुरू केलेलं आहे. तर अशामध्ये पुन्हा एकदा आयुष्यामध्ये एक मोठा बदल येणार आहे. तर त्याच्यामुळे काही मुलांना हा बदल जड पडेल. पालकांनाही मनामध्ये थोडीशी भीती असणारच आहे. अजूनही आपण ऐकतो आहे की या देशामध्ये कोविड अजूनही इकडे वाढलंय तिकडे वाढलंय. तर त्याच्यामुळे पालकांना सुद्धा मनामध्ये एन्झायटी आहे. आणि शाळा कॉलेजेसच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्हना आणि प्रोफेसरना हे कसं सांभाळायचं हे कळत नाही, कारण हे मोठं चॅलेंज आहे. याच्यामध्ये शाळांची किंवा कॉलेजांची आता जी अंतर्गत रचना पोषक आहे का, अन्न पाण्याच्या सुविधा व्यवस्थित आहेत का, या गोष्टी आपल्याला पाहायला लागतात. आणि याच्यासाठी लक्षात घ्या की या घडीला कॉलेज जीवनातले जे मुलं आहेत, शिक्षक आहेत आणि पालक आहेत, या सगळ्यांनी आपापली जबाबदारी उचलणं खूपच आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला पॅरेंट्सना कन्व्हिन्स करायला पाहिजे, त्यांना सांगायला पाहिजे की त्याच्या त्यांना कॉलेजेसमध्ये सुरक्षा मिळू शकेल. आणि हे प्रत्येक व्यवस्थापनाला कॉलेजचा हे सिद्ध करायला लागेल. आणि याच्यासाठी खूप तयारी करायला लागेल. एक प्रिपेरेशन फेज, एक तयारीची फेज पूर्ण व्हायला हवी, ज्याच्यामध्ये पालक आणि शिक्षकांना मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. या तिन्ही फॅक्टर्सना एकत्र आणून काय समस्या उद्भवू शकतात याचं एक नियोजन व्हायला हवं. मानसिक तयारी ही खूप महत्वाची आहे, कारण ही मानसिक तयारी नाही झाली तर गोष्टी चुकू शकतात. त्याच्यामध्ये एक आपलं लक्ष हे व्यवस्थित असायला हवं. अटेन्शन खूप महत्वाचं आहे. आपण स्वतःला सुरक्षित कसं ठेवू शकतो आणि आपल्याबरोबर आपण दुसऱ्याला कसं सुरक्षित ठेवू शकतो हे विद्यार्थ्यांनी समजलं पाहिजे. कारण की कुठेतरी एकदम एक उत्साह येऊ शकतो किंवा एक कुठेतरी लिथार्जी येऊ शकते, एक मनावरती दडपण येऊ शकतं. या दोन्ही गोष्टीतनं मुलाला जायचंय आणि पालकांनी आणि शिक्षकांनी या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. इथे सुरक्षा आणि हायजीन महत्वाचे आहे. म्हणजे हायब्रिड क्लासेस सुरू झाले पाहिजेत, काही काळ डिजिटल, काही काळ शिक्षकांबरोबर असं व्हायला पाहिजे. मग शाळेच्या वेळांमध्ये फरक झाला पाहिजे, त्याच्यामध्ये लवचिकता आली पाहिजे. कारण सगळी मुलं क्लासरूम मध्ये नाही येऊ शकत, आपल्याकडे जागेच्या समस्या आहेत. तर हे सगळं ऍडजस्ट करताना मुलांना शिक्षकांना खूप ताण येणार आहे. पण इथे समज आणि उमज महत्वाची आहे, स्वतःचं संरक्षण महत्वाचं आहे, मानसिक तयारी महत्वाची आहे. आणि शिक्षकांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की याच्यामध्ये काही तरुण काही मुलं यांना मानसिक समस्या असू शकेल अगदी आपल्याला दिसून येण्यासारखी, तर त्या निमित्ताने ती समस्या हाताळण्यासाठी साधारणतः आपल्या ज्या मानसिक आरोग्याचे प्रोफेशनल्स आहेत त्यांच्याशी कॉलेजेसनी आता कॉन्टॅक्ट ठेवला पाहिजे, तो खूप आवश्यक आहे. या घडीला शिक्षकांना पेशन्स खूप लागेल, कारण की जबरदस्त तणाव सगळ्यांच्या मनावरती आहे. आणि हे हँडल करताना नवी योजना कॉलेजेसमध्ये ती करायला लागेल. संध्याकाळचे क्लासेस होतील, मधले क्लासेस होतील, किती प्रमाणात मुलं आपण आणलं पाहिजे, किती सोशल डिस्टन्सिंग आपण ठेवलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. पण डिजिटल टेक्नॉलॉजी आपल्याला चालू ठेवायला पाहिजे. आणि मनामध्ये कुठेतरी एन्झायटी आहे, ती एन्झायटी आपल्याला ते प्रश्न विचारून घालवायला पाहिजे. याच्यासाठी आरोग्य संस्था ज्या आहेत आपल्या, त्यांच्यासाठी उत्तम कॉन्टॅक्ट या कॉलेजेसचा असणं आवश्यक आहे. पाहिजे तर साधारणतः जरुरी प्रमाणे आपण डॉक्टरना या मुलांशी बोलायला सांगू. आपण आणखी प्रोफेशनचे लोक जे आहेत त्यांनी या मुलांशी आणि पालकांशी आणि शिक्षकांशी संवाद साधला पाहिजे. नक्की काय करायचंय, काय पाळायचंय, हायजीन कसं सांभाळायचं, जेणेकरून आपलं आरोग्य सुरक्षित ठेवायचं आणि आपलं शिक्षण चालू ठेवायचं, हे खूप महत्वाचं आहे. आव्हानात्मक आहे, पण तरीही आपण सगळ्यांनी मिळून समजून या गोष्टींचा आढावा घेतला, मानसिक स्वास्थ्य मुळात जपलं, तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. ते बंद न ठेवता सुरक्षितरित्या आपण पुढे जाऊ आणि त्याच्यासाठी आपली मानसिक तयारी करायला हवी, हे खूप महत्वाचं आहे. श्रोते हो, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यानं राज्य शासनातर्फे बहुतांश जिल्ह्यांमधले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जीवनमान पुन्हा पूर्वपदावर येताना दिसून येत असलं तरीही कोरोनाचं संकट अद्याप पूर्णपणे टळलेलं नाहीये. त्यामुळे सर्वांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणं, वारंवार स्वच्छ हात धुणं आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षित सामाजिक अंतर राखणं या त्रिसूत्रीचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे. याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे, निवेदन श्रद्धा मुखेडकर.